हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं आयोजित सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा प्रारंभ गोव्यात झाला. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदू जनजागृती समितीद्वारा आयोजित सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा आरंभ सोमवारी गोव्यातील फोंड्यामधील रामनाथी येथील रामनाथ देवस्थानातील विद्याधिराज सभागृहात शंखनाद आणि वेदमंत्रांच्या पठणानं झाला. या उद्घाटन सोहळ्याच्या आरंभी सनातन पुरोहित पाठशाळेचे अमर जोशी यांनी शंखनाद केला, तर अधिवेशनाला उपस्थित संतांनी दीपप्रज्वलन केलं. त्यानंतर सनातन पुरोहित पाठशाळेच्या ब्रह्मवृंदानं मंत्रपठण केलं. व्यासपीठावर उपस्थित स्वामी संवित सोमगिरीजी महाराजांचा सन्मान हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ चारुदत्त पिंगळे यांनी केला. संत सन्मानानंतर व्यासपीठावर उपस्थित संतांच्या हस्ते हिंदू जनजागृती समिती पुरस्कृत हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंचं संघटन करा आणि सनातन निर्मित स्वभावदोष निर्मूलनाचं महत्त्व आणि गुणसंवर्धन प्रक्रिया या ग्रंथांचं लोकार्पण करण्यात आलं. या सत्राच्या अंतिम चरणात अधिवेशनाचे प्रेरणास्त्रोत आणि सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवले यांच्या शुभसंदेशाचं वाचन सनातन संस्थेचे झारखंड येथील प्रदीप खेमका यांनी केलं. हिंदू राष्ट्र की स्थापना का कार्य करने हेतु शारीरिक एवं वैचारिक क्षमता के साथ साथ आध्यात्मिक बल होना भी आवश्यक है. स्वयं में आध्यात्मिक बल की वृद्धि केवल साधना करने से ही हो सकती है. काल महिमा के अनुसार हम यदि कुछ भी ना करें तो भी वर्ष 2023 में हिंदू राष्ट्र की स्थापना अवश्य होगी. यदि ऐसा है तो हमें इसके लिए प्रयत्न क्यों करना चाहिए, ऐसा प्रश्न किसी के भी मन में उठ सकता है. उसका उत्तर यह है कि क्योंकि इससे हमारी साधना होगी और हम जन्म मृत्यु के चक्र से मुक्त हो सकते हैं.